दोन तीनदा असं निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये चांदूरच्या तीन चार जण बसले होते. त्यांनी सांगितलं का बच्चू कुडका गेम करणार. ते कार्यकर्त्यांना ऐकलं, ते आम्ही रिपोर्टमध्ये हे केलेलं आहे. नंतर अचलपूरला भाजी विकत असताना घेत असताना एक तिथं म्हटलं का बच्चू कुडचं आनंदी घेऊन आल. त्याचा तपास लागला, त्याचा मोबाईल नंबर भेटला, तो गडचिरोली राहणारा आहे. त्याचा काही फार उद्देश नव्हतं, सहज त्याने बोललं होतं. नंतर मग निवडणुकीच्या दरम्यानमध्ये पासून तर आत्तापर्यंत सारखे अपघाताच्या वार्ता केल्या जात आहे. आणि मलासुद्धा कार्यकर्त्याकडून फोन येते, बच्चू तुमचा अपघात झाला का? माझं चांगलं आहे, म्हणजे आत्तापर्यंत 30-35 वेळा कॉलमध्ये आले असेल. तर आणि दिनेश बुबनासुद्धा त्याची गाडी फोडण्यात आली. दिनेश बुब नावाचा एक मूर्तिजापूरच्या माणसालेसुद्धा मारहाण झाली आहे आणि तो अमरावतीचा निघाला आहे. तर एकंदरीत या सगळ्या गोष्टीवर मला वाटतं चौकशी झाली पाहिजे. नेमकं त्याच्यामागचा काय हेतू आहे हे तपासला पाहिजे, याच्यासाठी आम्ही तक्रार केली आहे. कुणाच्याही लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, कुठल्याही क्षेत्रात काम करणारा जो काही नेता असतो त्याच्या संरक्षणाची हमी ही सरकारची आहे. अशा प्रकारची धमकी कोणी देत असेल त्यांचं संरक्षण केलं पाहिजेत. आणि बच्चू कडूंच्या जर केसाला धक्का लावला तर हे राज्य सरकार जबाबदार राहील, त्याची खबरदारी सुद्धा राज्य सरकारने घेतली पाहिजे. त्यावेळेस बच्चू कडूंचा स्वभाव हा गावरान स्वभाव आहे, तो जय आहे तोंडफड स्वभाव आहे. आणि म्हणून अशा नेता ज्यावेळेस स्पष्टपणे काही भूमिका घेतो त्यावेळेस हरलेल्यांना, सत्ताधाऱ्यांना त्याचं दुःख काही झालं असेल त्यातून कदाचित हा प्रयोग होण्याची शक्यता आहे. कारण त्याचा जुना काही इतिहास काढला तर त्यामध्ये त्यांना धमकी देणाऱ्यांचा इतिहास निघेल, त्यावेळेस माहीत पडेल की तो व्यक्ती कोण आहे.